हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लिव्स किचन मध्ये मी तुमचे स्वागत करते। आज आपण सर्वांना आवडणारी हेल्दी रेसिपी करतोय। आपण फ्रूट केक सिरीज सुरू केलेली आहे, यामध्ये आपण ॲपल केक बनवलेला आहे, ताजा ॲपलचा केक बनवलेला आहे। आता आपण हा तिसरा केक बनवतोय। साधा सोपा हेल्दी बनाना केक आपल्याला आज करायचा आहे। हा केक घरच्या साहित्यामध्ये होतोय आणि आपल्याला कढईमध्ये करायचा आहे। खूप छान होतो हा केक, आपल्याला एकदम कमी वेळेत तयार करता येतो। आपल्या बनाना केकसाठी आपण दोन केळी घेतलेली, बघा मोठी मोठी केळी घेतली। आता आपल्याला हे बॅटर केकचं मिक्सरमध्ये करायचं आहे। या केळ्यात जे आपण आता तुकडे करून घेऊया, दुसरी केळी घेतली बघा, ही दही घेतलंय, अर्धा कप घट्ट दही घेतलेलं आहे, कंडेन्स मिल्क पाव कप घेतलेलं आहे। हे तुम्ही स्किपही करू शकता, कारण केळी आहे, कंडेन्स मिल्क नसलं तरी चालू शकतं, पण त्याची चव खूपच छान लागते, असलं तर जरूर टाका तुम्ही। हे कंडेन्स मिल्क घरीच बनवलेलं आहे, तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। साखर घेतलेली एक कप, दळलेली पिठी साखरही ही टाकूया। हे बॅटर आपण मिक्सरला करून घेतो। हे बॅटर आता मिक्सरला छान फिरवून घेऊ आपण। आपण हे बॅटर आपलं फिरवून घेतलंय, छान फिरवून घ्यायचंय, मस्त इंचवर फिरवायचं आहे। पल्स मोडवर आपण सनफ्लॉवर ऑइल हे तेल टाकते मी अर्धा कप। हे थोडंसं हळूवर फिरवायचं आहे। सर्व मिश्रण आपण तयार करून घेतलं बघा, अशापैकी केलं, एकदम सुंदर झालं आहे। आपण आता कोरडे जिन्नस चाळून घेऊ। दीड कप मैदा घेतला आहे आपण, बेकिंग पावडर दीड टीस्पून घेतली आहे सपाट, खाण्याचा सोडा पाव टीस्पून घेतला आहे। चाळून घेऊ आपण। यामध्ये आपण कोणताही सेन्स वापरणार नाही, नैसर्गिक पद्धतीनं आपल्याला हा आपल्या घरच्या साहित्यात असणाऱ्या गोष्टी यामध्ये वापरणार आहोत। वेलदोड्याची पूड घेतलेली अर्धा टीस्पून ते टाकूया, छान चव लागते। आता आपले सगळे कोरडे जिन्नस चाळून झालेले आणि आता बॅटरही तयार झालेले केळीचं, आता आपण त्यासाठी मी 7 इंचाचं 7x2.5 इंचाचं एक एकटीने त्याला तळाला बटर पेपर लावलेलं आहे, साईडला तेल लावून घेतलं आहे आणि कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवलेली आहे। हे सर्व आपलं बॅटर मिक्स करण्याच्या आधीच आपल्याला करायचं आहे, कढई प्रीट करणं, भांडं आपलं तयार ठेवणं, कारण हे सगळे कोरडे आणि ओले जिन्नस एकत्र केले की ती बेकिंग पावडरची सोडायची प्रक्रिया लवकर होते। आपण आता हे जे बॅटर केलं केळीचं ते टाकूया। आपला हा केक एकदम चवीला छान होतो आणि हेल्दी पण आहे। मिक्स करून देऊ सगळं, सर्व बॅटर आपण काढून टाकू मिक्सरमध्ये बघा, मिक्स करून देऊ छान। विस्करणीच करायचे किंवा रवीने करायचे, म्हणजे लवकर सगळ्या गाठी मोडून घ्यायचे, आपल्याला प्लेन स्मूथ बॅटर करायचे छानपैकी। बघा किती सुंदर बॅटर होत आहे। 2 चिमूट आपण यात मीठ टाकतोय आणि मिठाची एकदम चव छान लागते आपली। मिक्स करून देऊ आता। सर्व कोरडे जिन्नस चाळतून आपण तेव्हाच टाकायचं असतं, माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून आत्ता टाकते, तुम्ही तेव्हाच टाकायचं सुरुवातीलाच। पाव कप दूध घेतलंय पण आपण आवश्यकतेनुसार टाकू, टेबलस्पून मोजून टाकते मी आता, 2 टेबलस्पून टाकते। मिक्स करून देऊ, आपलं बॅटर तयार झालं बघा। 2 टेबलस्पून दूध टाकलं, एकदम छान झालं बॅटर। 1 टीस्पून आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे। प्रत्येक केकमध्ये आपण या पद्धतीनंच टाकतो, हे बघा टाकलं आता। मिक्स करून देऊ, आपलं बॅटर छान मिक्स झालं आहे। आता केक टीनमध्ये ओतून देऊ आपण, बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, एकदम छान बघा, एकदम अशा पद्धतीने पाहिजे। आता आपण याला टॅप करून देऊ,
कढई प्रीहीट झाली आपली 10 मिनिट करून घेतलेली मी मीडियम गॅसला, त्याच्यावर हे झाकण ठेवून दे. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला 45 मिनिट लागतील. आपल्याला 35 मिनिटानंतर बघायचं आपल्याला झाला की नाही ते. 45 मिनिट झाले. गॅस बंद करते मी आता. झालाय तो स्टिक घालून बघू. एकदम क्लीन येते, छान झालाय. काढून घेऊ आता आणि थंड करून घेऊ. थंड झाल्यावरच भांड्यातून काढायचं आहे. हात लावण्या इतपत थंड होऊ देऊ आपण, मग काढू. थंड झाला बघा, हात लावण्या इतपत थंड झाला. सगळं सर्व बाजूने सुटलंय. छान झाला आपला केक, एकदम मस्त झालाय बघा. आता काढून घेऊ आपण. बघा सुपर स्पॉन्जी झाला केक बघा. कलर एकदम सुंदर आलाय. कापण्यापूर्वी आता आपण याला थंड करून घेऊ थोडस. आपला हेल्दी सुपर स्पॉन्जी एगलेस बनाना केक तयार आहे. इतका सुंदर झालाय हा केक. हा केक तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा केक कसा झालाय ते मला नक्की शेअर करा. केक आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवतो. बघा एकदम स्पॉन्जी झाला बघा, एकदम छान झाला बघा. सगळ्या बाजूने बघा, एकदम जर बेक झाला आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे. कट करू बघा, एकदम छान झाला, एकदम सुरेख झाला आपला केक. बघा एकदम सुपर स्पॉन्जी झालेला आहे केक. एकदम सुपर स्पॉन्जी झालेला आहे आपला केक बघा. एकदम सुंदर, दोन मोठी मोठी केळी टाकले. एकदम हेल्दी केक आहे. साखरेचं प्रमाण वाटलं तुम्हाला कमी करायचं करू शकता, पण एकदम छान झालं बघा. एकदम सुंदर केक. पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. हॅपी नवरात्री.